गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असताना दाभोळजवळील असलेल्या पंचनदी कोळथरे दरम्यान मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. दाभोळवरून कोळथळेकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. दाभोळ कोळथळे दरम्यान शाळेत जाणाऱ्या अनेक मुली या गाडीमध्ये असतात. दरम्यान एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या पायाला वाईट हेतूने स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या एसटी बसच्या वाहकाविरोधात दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी कोळथरे जाणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करत असताना या बसचे वाहक मजीद मेहबूब तांबोळी वय वर्ष 40 यांनी आगारी फाटा येथे बस आली असताना तू इथे उतरू नको, आपण फिरवून येऊ असं सांगत या मुलीला वाईट हेतूने स्पर्श केला. याच वाहकाने असेच वर्तन या मुलीशी यापूर्वीही केल्याची माहिती तिने दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच अनेक ग्रामस्थांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात धाव घेतली व या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. या मुलीच्या तक्रारीवरून वाहकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत. माझं नाव सुंदर बाबूजी राणे. मी लोकमान्य लोकोपकार या शिक्षण संस्थेचा संचालक आहे. आज आमच्या शाळेची विद्यार्थिनी दाभोळ कोळथरे मुंबई गाडीने प्रवास करत होते. ती वणवशी तिट्यावरती ती विद्यार्थिनी गाडीमध्ये चढली आणि ती प्रवास करत असताना तिला आगारी फाट्यावरती उतरायचं होतं. कंडक्टरला तसं तिने सांगितलं की आगारी फाट्यावरती मला उतरायचं, बेल मारा म्हणून. परंतु त्यांनी काय बेल मारली नाही, त्याने तो आगारीला घेऊन गेला आणि आगारीवरनं तो परत आला. मग एस टी आली आणि असा प्रकार हा तिसरा आहे. ह्याच्या अगोदर घडला, त्यावेळेला सुद्धा त्या कंडक्टरनी ह्याच कंडक्टरने सांगितलं की तू एकटी आहेस, मी तुला फिरायला नेतोय, तू इथं उतरू नकोस, तू आघारीला गाडीबरोबर चल, अशा पद्धतीने सांगितलं. आणि आज तिने त्या मुलीला, त्या विद्यार्थिनीला पाय मारला असा प्रकार आज तो घडला. आणि तो घडल्यानंतर त्या विद्यार्थिनीने आमच्या शिपाईला फोन केला की बाबा असा प्रकार घडला. त्याच्यानंतर शिपाईने सगळे लोक जमली आणि गाडीमध्ये लोकांनी गाडी अडवली आणि त्यांना त्या कंडक्टरला जाब विचारला. त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या लोकांना बोलवली गेली, पोलिसांना बोलवली गेली आणि त्या ठिकाणी त्याला ते अटक केली गेली. आज पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती ती रिसर्चची कारवाई झालेली आहे. मुद्दा असा की आज महिलांना या राज्यामध्ये या काळामध्ये सुरक्षित आहे का? आज एस टी लोकांचं म्हणणं काय की एस टीने प्रवास करा, एस टीने प्रवास केल्यानंतर सुरक्षित आहे, काळजी नाही, बिंदास की तुम्ही रिक्षाने प्रवास करू नका, ओढापने करू नका, डमडमने करू नका, अन्य कुठल्या प्रायव्हेट गाडीने प्रवास करू नका, तुम्ही एस टीने करा. एस टीची सेवा, मग एस टीची सेवा ही अशीच आहे का? ही जर काय अशी असेल तर जनतेला सुरक्षित आहे का? एस टीपासून लोक सुरक्षित आहेत का? ती राहणार आहेत का? एस टीचा कारभार हा असाच जर असेल तर हा जनतेला, हा लोकांना, हा पब्लिकला हा अन्यायकारक आहे, हा त्रासदायक आहे, याची कुठेतरी सखोल आज चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. आज कंडक्टरला आम्ही विचारला की बाबा तुमच्याकडे काय आहे, तर त्याच्याकडे बॅच नव्हता, त्याचं लायसन नाही, त्याच्याकडे आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, त्याच्याकडे काहीही नाही, अशी ही अवस्था आहे. आणि त्याच्यामुळं की लोकांनी हा संताप, ह्या परिसरातला संताप हा सगळा व्यक्त केलेला आहे. आणि आज पोलीस स्टेशनला ही फिर्याद ही दाखल केलेली आहे. जर तो योग्य तो नाही मिळाला नाही तर त्याचं उग्र आंदोलन किंवा उग्र तीव्र पडसाद निश्चितपणे उमटतील आणि याची पोलीस स्टेशननी आणि एस टी महामंडळाने याची दखल घ्यावी.